छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन समकालीन आणि नंतरच्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे केलेले आहे. त्यातलाच एक निकोला मनुची. निकोला मनुचीचा जन्म 19 एप्रिल 1638 मृत्यू 1707. तो टोटल 79 वर्ष जगला आणि सध्याच्या तमिळनाडूमध्ये वारला. तो एक इटालियन प्रवासी होता, पण खरं तर तो भारतात आला आणि इथं सेटल झाला. तो कधीही युरोपला परत गेला नाही. इतिहासात अशी एक नोंद आहे की हिज रेकॉर्ड हॅव बीन अ सोर्स ऑफ हिस्ट्री अबाउट शहाजहान, औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराज, दारा शिको, शाह आलम, राजा जयसिंग अँड किरत सिंग. म्हणजे इतिहासात पुरावे कुठून कुठून मिळतील याचा काहीही अंदाज नाही. फक्त ते शोधायला होतं. आणि खरंच आपल्या इतिहासकारांनी खूप मेहनत घेऊन पुरावे म्हणजे लाखो कागदपत्र जमा केले, पण त्याच्यासाठी काय जे काही परिश्रम त्यांनी घेतले ते त्यांनाच माहिती आहेत. स्वर्गीय श्री निनादराव बेडेकर साहेबांचा जर तुम्ही इतिहास प्रवास ऐकला असेल कधी किंवा त्यांचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला कळेल की इतिहासकारांना किती अडचणी येतात इतिहासातले पुरावे जमा करताना. हा झाला एक निकोला मनुचीचा छोटासा परिचय. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी 1645 स्वराज्याची शपथ घेतली आणि तोरणा जिंकला, तिथून ते 1680 जो एकूण काही प्रवास आहे तो अगदी थक्क करणार आहे. त्याच्यामध्ये अफजल खानाचा वध, शाहीर ठिकाण थोडक्यात वाचवला, खरं तर त्याचं नशीब बलवत्तर म्हणून तो वाचवल्यानंतर तोही तिथे मेलाच असता शिवरायांकडून. त्यानंतर जावळीमध्ये जो अफजल खानाचा पराभव, अफजल खानाचा वध केला ती काही सामान्य गोष्टी नाही. त्यानंतर आग्र्याहून सुटका झाली, दक्षिण दिग विजय तर खूप मोठा विजय आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये या सर्व प्रवासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामशाही विरोधात लढा केला, आदिलशाही विजापूरची, मुघल, ब्रिटिश, पोर्तुगीज, सिद्धी एका कोण्या शत्रुविरुद्ध लढावं लागलं नाही तर अनेक शत्रुविरुद्ध लढावं लागलं. आणि हा जो एकूण प्रवास आहे हा निकोला मनुचीनं त्याच्या मुघल्स ऑफ इंडिया इंडियन मुघल म्हणजे भारतीय मुघल या पुस्तकात लिहिलेला आहे. तर तो असं म्हणतो की एवढं मोठं स्वराज्य उभं केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, म्हणजे अजून नेमकं त्यांना काय हवं आहे. झालं आता स्वराज्य म्हणजे एवढं मोठं स्वराज्य केलं नेमकं अजून काय हवं आहे. एकदम एवढे सारे गडकिले जिंकले शिवरायांनी, एवढे सारे गडकिले बांधले, त्यावर आपल्या मावळ्यांनी आणि काही सरदारांनी दिलेलं उत्तर त्यांनी त्याच्या लेखात म्हणजे त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. तर ते उत्तर म्हणजे असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे मनातलं जे स्वराज्य आहे ना, ते स्वराज्य म्हणजे अगदी पार सिंधू सतलजपासून पूर्ण बंगाल हा एका अंमलाखाली आणणं, आणि ते म्हणजे मराठी अंमलाखाली आणणं, भगव्याच्या अंमलाखाली आणणं. छत्रपती शिवरायांच्या मनात साफ होतं की दिल्लीवर भगवा फडकवायचा, आणि फडकवलाच नव्हं आपण नंतर छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे हे लढलेच ना, आणि शेवटी दिल्लीवर भगवा फडकवलाच. अगदी 1803 ब्रिटिश अधिकाऱ्याने तो खाली काढेपर्यंत आपला भगवा दिल्लीवर फडकत होता. आणि तर तुम्ही 1759 भारतीय नकाशा बघितला तर तुम्हाला मराठा एम्पायर म्हणजे मराठा साम्राज्य किती पसरलं होतं, म्हणजे त्या शिवरायांच्या स्वप्नातलं जे स्वराज्य होतं ते 1759 जेव्हा पूर्ण भारतावर मराठ्यांचं राज्य होतं, एक 10-20% भाग सोडला तर पूर्ण 70-80% भागावर मराठ्यांचं राज्य होतं. त्यावेळेस तर ते स्वराज्य जर तुम्ही बघितलं साम्राज्यात रूपांतर झालेलं तर तेव्हा तुम्हाला समजेल की निकोला मनुचीने जे लिहून ठेवलं होतं शिवरायांच्या मनातलं स्वराज्य ते कसं होतं. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. मित्रांनो,